शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्या हत्येतील आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर निलमताई गोरे यांनी केली आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख रोहित जुनवणे यांच्या हत्येतील आरोपींवर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे. तसेच या घटनेबाबत आणि पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबत आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही ही बाब मांडणार आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच गुरुवारी पहाटे रोहितची हत्या करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनही केले. रोहित हा एक शिवसैनिक असल्याने आरोपींच्या वाईट कामांचे प्रश्न तो त्यांना विचारत होता, त्यामुळे त्याला धडा शिकवण्याचा त्यांचा हेतू होता. यात सामील असलेल्या आरोपींचे सर्व गुन्हेगारी जगाशी संबंध असल्याचे समोर येत आहे. या आरोपींच्या माध्यमातून पोळी भाजण्याचे काम काही राजकीय नेत्यांकडून होताना दिसत असल्याचे आमदार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. सूत्रधार कोण आहे, त्यांना कोणाचं संरक्षण आहे, त्यांच्यावरती एमपीडीए लावण्यात यावा कारण सामूहिक संघटित गुन्हेगारी आहे, आणि त्याचबरोबर या घटनेच्या मध्ये त्यांना चिथावणी देणारे मोठी वकिलांची फौज जेव्हा उभी केली जाते त्यावेळेला त्यांना पैसे आणि रसद पुरवणारे कोण त्यांचे गॉडफादर आहेत हे जर का पाहिलं तर आपल्याला निश्चितपणाने लक्षात येईल की पुणे शहराचा देखील बिहार करण्याच्या सारखी परिस्थिती तयार होत चाललेली आहे. आज माननीय देवेंद्र फडणवीस यांची सभा पिंपरी चिंचवडमध्ये आहे. शिवसैनिकांचं रक्त सांडून समाजकंटकांनी पुणे शहराची काय परिस्थिती आहे याच्याबद्दलची एका अर्थाने सलामी देवेंद्र फडणवीसांना दिलेली आहे असं मला अत्यंत दुःखपूर्ण अंतकरणाने व्यक्त करावंसं वाटतं. जी एक सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्या मागे सुद्धा कोण आहे काय आहे जरूर पोलिसांनी शोध घ्यावा, परंतु मूळ प्रकरणावरून लक्ष उडवण्यासाठी अशा पद्धतीच्या घटना काही वेळेला घडवल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की आरोपीला संरक्षण देण्याची वेळ पोलिसांना यावी यासाठी केलेलं एक षड्यंत्र किंवा बनाव असू शकतो. 8 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे, परंतु पोलीस कस्टडीनंतर सुद्धा अशा पद्धतीने दहशत माजवणारे जे लोक आहेत त्यांच्या पाठीमागचे लोक जसं गंभीर आहेत त्याचबरोबर असे आरोपी न्यायालय कधीच सोडत नाही हा आमचा नेहमीचा अनुभव आहे, आणि म्हणून शिवसेना या शिवसैनिकांच्या पाठीशी आहे आणि राजाश्रय देणाऱ्या लोकांना याच्यामध्ये समोर आणल्याशिवाय त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना आळा बसणार नाही असं मला वाटतं. रोहितच्या संपूर्ण परिवाराला जुनवणे परिवाराच्या दुःखात शिवसेना सहभागी आहे आणि आम्ही या केसमध्ये विधान परिषदेत सुद्धा मी निश्चितपणाने आवाज उठवणार आहे. पोलीस आयुक्तांना ऑलरेडी काल मी बोललेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की योग्य त्या वेळेमध्ये चार्जशीट सादर केलं जाईल. अजून एक प्रश्न होता, जे मुख्यमंत्र्यांनी माथाडी संदर्भात बंद करण्याच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं, तर आता याच्यानंतर काय त्याच्या संदर्भात? मला असं वाटतं की माथाडी कामगारांचे प्रश्नावरती एक राज्यस्तरीय समिती करावी. राज्यस्तरीय समितीमध्ये जे माथाडे कामगारांचे खरे प्रश्न आहेत त्याला चालना मिळावी यासाठी आम्ही सभागृहात सुद्धा बऱ्याच वेळा बोललेलो आहे. दुर्दैवानी माथाडी कामगारांना त्याच्यामधला मोबदला मिळण्याऐवजी त्यांच्या नावाने काम करणारी मी तर शब्द वापरीन काही अपप्रवृत्ती त्याचा गैरफायदा घेताना दिसतात आणि म्हणून आपण पाहिलं की आयटी सेक्टरमधल्या सुद्धा कंपन्या म्हणतात की आम्ही आता बाहेर जाऊ का आणि पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची बदनामी आपल्याला झालेली दिसते आहे. तर या संदर्भामध्ये मी तर असं म्हणेन